कोरोनानी वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा। आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया समीर वानखेड्यांचा मित्र असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केलाय। फक्त प्रसिद्धीसाठी काही लोकांना गोवण्यात आलंय। सर्टिफिकेटचे आरोप खोटे ठरल्यास राजकारणातून संन्यास घेईन असंही आव्हान मलिकांनी दिलंय। समीर वानखेड्यांच्या धर्माच्या वादात आता मौलाना मजमिल अहमद यांनी उडी घेतली आहे। समीर वानखेडे यांचा धर्म निकाहाच्या वेळी मुस्लिम होता, समीर वानखेडेंचे वकीलही मुसलमान होते असा दावा मौलाना मजमिल अहमद यांनी केलाय। मौलाना अहमद हे समीर यांच्या पहिल्या लग्नावेळी काझी होते। प्रभाकर साईलनंतर आणखी एका पंचानं धक्कादायक खुलासा केलाय। एनसीबीनं पंच म्हणून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा शेखर कांबळे यानं केलाय। निनावी पत्रात उल्लेख असलेल्या केसमध्ये शेखर कांबळे पंच होता। आईची इच्छा असल्यानं आपण मुस्लिम पद्धतीनं विवाह केला असल्याचं समीर वानखेडेंनी स्पष्टीकरण दिलंय। नवाब मलिक यांनी वानखेडेंवर धर्म बदलण्याचे आरोप केलेत, मात्र वानखेडेंनी आपण स्पेशल मॅरेज ऍक्ट प्रमाणे विवाह केल्याचं म्हटलंय। एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या औशिवारा पोलीस ठाण्यातील गुप्तहेरांकडनं हेरगिरी केली जात असल्याच्या तक्रारी तथ्य नाही असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। तसंच ते दोन पोलीस औशिवारा स्मशानभूमीत वाहन चोरीच्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यासाठी गेले होते अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। समीर वानखेडे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत। त्यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून एनसीबीचं पथक मुंबईत दाखल झालंय। 5 सदस्यीय टीम समीर वानखेडेंची चौकशी करणार आहे। यात एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह हे देखील आलेत। पंच प्रभाकर साईलनं केलेल्या आरोपांबाबत ही टीम वानखेडेंची आणि नंतर प्रभाकर साईलचीही चौकशी करणार आहे। वानखेडेंवरील आरोपांची मुंबई पोलिसांकडनं चौकशी होतीये। एसीपी लेवलचा अधिकारी आरोपांची चौकशी करेल। वानखेडेंविरोधात दाखल सर्व तक्रारींचा तपास करण्यात येणार आहे। मुंबईत एकूण 4 पोलीस ठाण्यात वानखेडेंविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या। आर्यन खान ड्रग्स प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत। पालघरमधील बिझनेसमॅन असलेल्या हनीफ बाफना यांच्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे। प्रभाकर साईलनं एका मुलाखतीत सॅम डिसुझा नावाच्या व्यक्तीचा फोटो दाखवला, तो आपला असल्याचा दावा हनीफ बाफनांनी केलाय। त्यामुळे प्रभाकर साईलवर कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार पालघर पोलिसात दिल्याचंही बाफनांनी म्हटलंय। कोल्हापुरातही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात येत आहे। महागाई भत्ता 5% वाढवला, हातात 500 ते 600 रुपये येतील, त्यांना काय होत आहे असा सवाल आंदोलकांनी विचारलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील संघटनांच्या संयुक्त कृती समितीकडनं मुंबईत आझाद मैदानावर उपोषण केलं जात आहे। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लवकरच एसटी कर्मचारी राज्यव्यापी संप करतील असा इशाराही देण्यात आलाय। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संपाचा हत्यार उपसलाय। येवला आगारातून सुटणाऱ्या एसटी बंद ठेवून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय। त्यात वार्षिक वेतन वाढीचा दर 3% करावा, राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता लागू करावा, यासह दिवाळीपूर्वी 15,000 रुपये बोनस द्यावा अशा विविध मागण्या येवल्यातील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत। सोलापुरातही एसटी कर्मचारी आंदोलन करतायत। विभागीय कार्यालयात उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असंही आंदोलकांनी म्हटलंय। राज्यभरातले एसटी कर्मचारी बेमुदत आंदोलन करतायत। अमरावतीतही एसटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू झालंय। मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे, तर अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत। आपल्या मागण्या सरकारनं तात्काळ मान्य कराव्यात यासाठी संयुक्त कृती समितीनं विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासासाठी आता युनिव्हर्सल पास आवश्यक असणार आहे। या प्रवाशांना सर्व प्रकारचे पास देण्याच्या स्पष्ट सूचना राज्य सरकारनं दिल्यात, मात्र सामान्य तिकिटांबाबत कुठलीही स्पष्टता देण्यात आलेली नाही। 5,000 अधिक वीज बिल असेल तर ऑनलाईन मोबाईल ऍप किंवा चेकनं बिल भरा। 1 नोव्हेंबरपासून हा नियम लागू होतोय। चेक बाउन्स झाला तर 750 रुपये भूर्दंड अधिक 18% जीएसटी ही भरावा लागणार आहे। राज्यातल्या 2.5 कोटींपैकी 2.25 कोटी ग्राहक रोख बिल भरतात, त्यातही 5,000 अधिक बिल भरणारे जास्त आहे। मालेगावात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं यंत्रमाग व्यवसाय ठप्प होतोय।
ऐन दिवाळीत कपड्याला चांगली मागणी असताना विजेच्या समस्येमुळे यंत्रमाग बंद पडत असल्याने कापडाच्या उत्पादनात घट होतीये. दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी यंत्रमाग धारकांकडून केली जातीये. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्याने पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा. सिंधुदुर्गातल्या आंबोली परिसरात पुन्हा एकदा टस्कर हत्ती परतलाय. मंगळवारी रात्रीच या टस्कर हत्तीनं फणसवाडी परिसरात धुमाकूळ घातला, नाचणी पिकाचं नुकसान केलं. शेतकऱ्यांच्या साहित्यासह पाण्याची टाकी, पाईपलाईनचंही नुकसान झालंय. गेले काही दिवस हा हत्ती परिसरातनं गायब झाला होता, तो परतल्यानं शेतकरी धास्तावलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात 13,451 नवे कोरोनाबाधित आढळले, 14,021 रुग्ण बरे झालेत, 585 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे देशात गेल्या 24 तासात नोंदवली गेलेली सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या 242 दिवसातली सगळ्यात कमी संख्या आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी रोज शेकडो रुग्ण आढळतात, त्यामुळे पालिकेनं सावध पवित्रा घेतला. खास कोरोनासाठी उभी केलेली आरोग्य यंत्रणा जम्बो सेंटरसह सुरू ठेवण्यात येणार आहे. निर्बंध शिथिल असले तरी नागरिकांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शेकडो जणांच्या अस्थी गेल्या 2 वर्षांपासून स्मशानभूमीत तशाच पडून आहेत. मीरा भाईंदरमध्ये हा प्रकार दिसून आलाय. कोरोनामुळे कुटुंबीय अस्थी घेण्यासाठी फिरकलेच नसल्यानं या अस्थी जमा झाल्यात. नातेवाईकांनी अस्थी घेऊन जाण्याचं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना पाहायला मिळतीय. दुसरीकडे मात्र लोक निष्काळजीपणा करतायत. शिरूरच्या शिंदोळी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड झाली. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी गावात डीजेच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सरपंच सुद्धा डीजे तालावर थिरकले. रुग्णवाढ ओसरताच मुंबईकरांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. दुसऱ्या डोसची तारीख टळूनही 3 लाख मुंबईकरांनी दुसरा डोसच घेतलेला नाही. 97% मुंबईकरांनी पहिला डोस घेतलाय. 55% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 29.5 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. 15 जुलैपासून केंद्रीय आरोग्य विभागानं गर्भवती महिलांच्या लसीकरणालाही परवानगी दिली आहे. मात्र जवळपास 3.5 महिने उलटून गेले तरी मुंबईत गर्भवती आणि स्तनदा मातांच्या लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळतोय. लसीच्या सुरक्षतेबाबतचा संभ्रम अजूनही कायम असून आतापर्यंत केवळ 2,500 गर्भवतींनीच लसीकरण केलंय. मुंबई विद्यापीठाची दूर आणि मुक्त अध्ययन संस्था अर्थात आयडॉलच्या 17 अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दूरशिक्षण कक्षानं नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे प्रवेश आजपासून घेता येणार आहेत. प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर आहे. निमगाव केतकीत पालखी महामार्गातील पर्यायी मार्ग रद्द होण्यासाठी शेतकऱ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन सुरूच आहे. या धरणं आंदोलनाला 13 दिवस झाले तरीही शासनाचा एकही अधिकारी न फिरकल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील संजय आवारे या शेतकऱ्यानं आपल्या 4 एकर संत्रा बागेतील 500 हिरव्यागार संत्रा झाडांवर बुलडोझर फिरवलाय. संत्रा झाडावरील विविध रोगांमुळे संत्रा गळती सुरू झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. पोलीस गृहनिर्माण महामंडळामार्फत काम पूर्ण झालेले प्रकल्प पोलीस विभागास तातडीनं हस्तांतरण करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेत. त्याचप्रमाणे प्रगतीपथावर असलेल्या 49 प्रकल्पांची कामं जलदगतीनं पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाशिक शहरातील एकलहरा परिसरात एका हौदात कोसळलेल्या साळींदरला वनविभागाचे कर्मचारी आणि वन्यजीव प्रेमींनी सुरक्षितपणे रेस्क्यू केलंय. साळींदरला धोका वाटल्यास शरीरावरच्या काट्यांच्या सहाय्यानं तो आपलं संरक्षण करतो, त्यामुळे त्याची सुटका करणं वन्यजीव प्रेमींसाठी सर्वात कठीण होतं. पुण्यातील हडपसर इथल्या गोसावी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळाला होता, मात्र वनविभागाच्या प्रयत्नानं बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. या बिबट्यानं मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीवर हल्ला केला होता. दरम्यान बिबट्या जखमी अवस्थेत असल्यानं त्याला पकडण्यात यश आलंय. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्याने पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.
चंद्रपूर शहरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. तुकुममधील शिवनेरी बालोद्यानातील हॉल नामकरणावरनं वाद झाला. बगीच्यातील हॉलला सावरकरांचं नाव द्यायला काँग्रेसनं विरोध दर्शवला. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते हॉलचं उद्घाटन सुरू असताना हा वाद सुरू झाला. अहिरांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची समजूत काढल्यावर वाद अखेर शमलाय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेल्या जलयुक्त शिवारला अखेर सरकारनं क्लीन चिट दिली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील भूजल पातळी वाढली आहे. तसंच उपसा वाढला तरी गावांमध्ये भूजल पातळी स्थिर आहे. या अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्रात उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली असा अहवाल जलसंधारण विभागानं दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य आणि केंद्र आपापली जबाबदारी झटकतात त्यामुळे मराठा समाजाचं नुकसान होत आहे अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात जनपरिसंवाद यात्रा काढत संभाजीराजे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. राज्य सरकार विरोधात पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येईल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. शिवसेनेतनं भाजपात प्रवेश केलेल्या माथेरानमधील त्या 10 नगरसेवकांच्या राजकीय भवितव्याचा फैसला लवकरच अपेक्षित आहे. अंतर्गत वादामुळे सेनेच्या 10 नगरसेवकांनी 27 मेला कोल्हापूर इथं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण होऊन दोन्ही बाजूचे अंतिम युक्तिवाद झाले. आता निर्णयाचीच प्रतीक्षा आहे. कोरोनाने वाट लावले, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्याने पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा संकल्प जी 24 तासचा. पुण्यातल्या दौंड तालुक्यातील नानवीज रेल्वे फाटक जवळ भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा पडला. 3 ते 4 चोरांनी रात्री 8:30 च्या सुमारास फाटकाजवळ सिग्नलच्या तारा तोडून एक्सप्रेस थांबवली आणि 2 महिलांकडे 1.5 लाख रुपयांचे दागिने लुटले. विरोध करणाऱ्या एका प्रवाशावर दगडांनी हल्ला करून चोरांनी त्याला जखमी केलं तर इंजिनवरही दगडफेक करण्यात आली. पेगासस प्रकरणी महत्वाचा निर्णय झालाय. 3 सदस्यांची कमिटी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश आर रवींद्रन या कमिटीचे अध्यक्ष असतील. माजी IPS अधिकारी आलोक जोशी, संदीप ओबेरॉय कमिटीचे सदस्य असतील. तर तांत्रिक कमिटीत नवीन कुमार चौधरी, प्रभुहरन पी आणि अश्विन अनिल गुमस्ते यांचा समावेश करण्यात आला. कोरोनाने वाट लावले, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्याने पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा संकल्प जी 24 तासचा.